आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो कळलंय तिला आणि पूर्णपणे कळलं. आणि अंजलीला जर सुधरायचंय तर आपण तिला संधी नको का द्यायला? आणि तिला तिची चूक मान्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळे सभ्य माणसं आहात ना, भली माणसं आहात. मग एखाद्याला क्षमा करणं हा आपला धर्म आहे ना. मग आपला धर्म आपण पाळायला हवा की नाही? सॉरी, पण मला आता या क्षणी तुम्हाला एक गोष्ट सांगायची. एक अशी गोष्ट जी मी लहान असताना माझी आई मला सांगायची. एका गावामध्ये एक माणूस राहत होता. त्याच्या वागण्याचा, त्याच्या बोलण्याचा सगळ्या गावातल्या लोकांना त्रास व्हायचा. लोक अक्षरशः कंटाळली होती त्याला. मग गावातल्या लोकांनी ठरवलं की याला याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. म्हणून गावातल्या लोकांनी एक दिवस त्या माणसाला एका झाडाला बांधलं. आणि गावातल्या लोकांनी ठरवलं की आता ह्याला दगडाने ठेचून मारायचं. गावातली लोक त्या माणसाला मारायला जाणार तोपर्यंत त्या गावात एक ऋषी आले. आणि गावातला हा सगळा प्रकार बघून त्या ऋषींनी विचारलं की काय झालंय. तेव्हा गावातल्या लोकांनी हा घडलेला सगळा प्रकार त्या ऋषींना सांगितला. ऋषी पण म्हणाले, अगदी बरोबर आहे, या माणसाला त्याच्या चुकीची शिक्षा झालीच पाहिजे. पण पहिला दगड तोच व्यक्ती मारेल ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी चूकच केली नसेल. आणि ऋषींचं हे वाक्य ऐकताच गावातली लोक थांबली. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्या व्यक्तीला न मारता गावातल्या सगळ्या लोकांनी त्याला सुधारण्याची एक संधी दिली. माझी तुम्हा सगळ्यांना हीच विनंती की अशी संधी आपण अंजलीला पण द्यायला हवी. आणि मला खात्री आहे की आपली निराशा नाही करणार. हो ना सई, तू खूप चांगली आहेस म्हणून तू हिच्याबद्दल पण चांगला विचार करतेस. तुला पुळका येतो हिचा, पण खरंच हिला सुधारायचं आहे का? हे सगळं ऐकायला बोलायला बरं वाटत, पण ह्या अंजली सारख्या मुलीला कितीही संधी दिली तरी ते सुधारत नाहीत. हिला संधी द्यायची म्हणजे आपली मुलं बिघडणार हे का आम्हाला परवडणार? आम्हाला अंजली ह्या सोसायटीमध्ये नको आहे. अरे एक मिनिट, एक मिनिट. बहिणी, लोक खूप चिडली. आय डोंट थिंक की हे अंजलीसाठी सेफ जागा आहे. अरे मग अंजलीला कुठे घेऊन जाणार होता?